या घडीची महत्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झालेले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येमध्ये विकास कामांचं आज उद्घाटन होणार आहे. विमानतळासह पुनर्विकासित रेल्वे स्थानकाचं सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. तर मुंबई जालना या वंदे भारत एक्सप्रेसला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दुतर्फा या ठिकाणी गर्दी करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता मार्गस्थ देखील होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय. कडेकोट बंदोबस्त अयोध्येत आता ठेवण्यात आलेला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला देखील हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. पण ही वंदे भारत एक्सप्रेस नेमकी कशी असेल या सगळ्याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधीनं. जालनेकरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस वे या ठिकाणी जालना रेल्वे स्थानकावर दाखल झाली आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे देखील या ठिकाणी या रेल्वे स्थानकावर उपस्थित राहणार. ही रेल्वे आपण जर पाहिलं तर सुसज्ज अशी तयार करण्यात आलेली आहे. या रेल्वेमध्ये पूर्ण डबे एसी कोच असणार आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या रेल्वेला अशा प्रकारची सीटची व्यवस्था, सीटची आसन व्यवस्था, एक चांगल्या प्रकारची सुसज्ज अशी सीटची आसन व्यवस्था देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कम्फर्टेबल सीट व्यवस्था असणार आहे. त्यामुळे वंदे भारत वे एक्सप्रेस मधून मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना एक अतिशय सुखकर प्रवास करता येईल अशा प्रकारची ही रेल्वे तयार करण्यात आली आहे. चार्जिंगचा बोर्ड देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे या रेल्वेमध्ये आणि चार्जिंग पॉईंट प्रत्येक सीटला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक फीचर्स या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या रेल्वेमध्ये आपण जर एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आली. या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला नेक्स्ट स्टेशन जे येणार आहे त्याची या ठिकाणी एलईडी स्क्रीन मध्ये या ठिकाणी दिसणार आहे. आपण जर पाहिलं तर प्रत्येक कोच मध्ये अशा प्रकारचं किचन व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हे किचन व्यवस्था आहे, प्रत्येक कोच मध्ये ही व्यवस्था असणार आहे. आता ही रेल्वे जी आहे ते जालना ते छत्रपती संभाजी मनमाड आणि त्यानंतर नाशिक, त्यानंतर कल्याण आणि मुंबई अशी ही रेल्वे धावणार आहे. मुंबईला छत्रपती शिवाजी टर्मिनल पर्यंत ही रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे मराठवाड्याच्या विकासात निश्चितच भर घालेल अशी देखील आता बोललं जात आहे. त्यामुळे आता या रेल्वेमुळे मराठवाड्याच्या विकासात किती भर पडेल हे देखील पाहावं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.